दी सिनेमा माइंडच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बबन आणि ख्वाडा अशा कडक मूवीज दिल्यानंतर भाऊसाहेब शिंदे रौंदल ह्या मूवीसोबत आले आहेत। आणि काय आले आहेत राव, 4 दिवसापूर्वी याचा ट्रेलर आला होता आणि काय जबरदस्त ट्रेलर आहे तो। मी मूवीत ॲक्शन एक्सपेक्ट केला होता, बढियावडा नव्हता केला। हा ट्रेलर बघून मूवी बघायचं एक्सपेक्टेशन एकदम हाय लेवलला गेली। ट्रेलरची सुरुवात विलनच्या एंट्रीने होते। यशराज शिडमले काय खतरनाक दिसत आहेत। आधी त्यांचा हा बॅक लुक, नंतर हा रागाने बघणारा फेस आणि त्यानंतर 1 लात आणि 3 कान्याखाल्याचे हे कट्स एकदम मस्त। आणि विलन नंतर हिरो भाऊसाहेब शिंदे यांचे मागून व समोरून चालतानाचे शॉट्स, हिरोईनसोबत थोडेसे रोमॅन्टिक सीन्स आणि त्यानंतर हिरो आणि विलनचे भांडणे आणि मारेमाऱ्या। ट्रेलर खूप चांगला कट केला आहे, जेवढा दाखवायला पाहिजे तेवढेच दाखवले। ट्रेलर बघून समजते की मूवीत जेवढे पण ॲक्शन सीन्स आहेत ते रिअल ठेवलेत। ओव्हरऑल पूर्ण मूवीच रिअल प्रॉब्लेम्सवर आहे। आपला हिरो हा शेतकरी आहे आणि तो पूर्ण सिस्टीमशी कशाप्रकारे भिडणार ते आपल्याला मूवीत बघायला मिळणार आहे। ट्रेलरमध्ये हिरो आणि विलन दोघांनी पण काही ॲटिट्यूड दाखवला आहे आणि दोघांची डायलॉग डिलिव्हरी पण मस्त होती। भिकाऱ्यासारखा वर्ग निवाळा करून कारखाना उभा केलाय आणि म्हणतो कारखाना आमचा आहे, लाजाटती ट्रॅक्टर जा उसा सकट जा भडका उडाला पाहिजे भडका। आणि नेहा सोनावणे पण भारी दिसते। हिरो आणि विलनला मोठा दाखवण्यासाठी वापरलेले लो अँगल शॉट्स पण मस्त आहेत आणि या सर्व गोष्टीला अजून भारी केले ते याचे बीजेमनी। तर ट्रेलर खूप भारी आणि चांगला कट केलेला आहे आणि जशी ॲक्शन मूवी आपल्याला हवी होती तशीही वाटत आहे। बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।